नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म विरेज ट्युटोरियल्स वर तर बघा विद्यार्थी मित्र हो आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईनचं संपूर्ण पेपर पॅटर्न कसं असेल पेपर कसा तयार होतो पेपर कसा बनतो कोणकोणते क्वेश्चन्स असतात हे नाही सांगणार आहे मी फक्त पॅटर्न सांगणार आहे ठीक आहे ना आणि दुसरी गोष्ट की याचं संपूर्ण सिलेबस की कोणकोणते चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे आणि त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय कंटेंट शिकायचं आहे कोणतं चॅप्टर किती मार्क आहे हे सर्व काही आजच्या आपण डिस्कस करणार आहोत आणि जर तुम्ही हे लेक्चर युट्यूब चॅनलवर बघत असाल तर सबस्क्राईब करून द्या आपल्या चॅनलला आणि आताच इन्स्टॉल करून घ्या विनिंग टुटोरियल्स ऍप्लिकेशन कारण एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन ची ऑनलाईन लेक्चर लेक्चरची बॅच जी आहे ही सुरू झालेली आहे ठीक आहे ना आणि बघा प्रॉपर प्युअर कॉन्सेप्टनुसार तुम्हाला सर्वांचे सर्व लेक्चर भेटतील थेरी न्युमेरिकल डायग्राम डिझाईन वगैरे सर्व एकदम प्रॉपर पद्धतीने होईल प्रॉपर थेरॉटिकल नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील हँड रिटर्न काही नोट्स आहे काही एकदम छान छान सुंदर सुंदर नोट्स मटेरियल तुम्हाला सर्व दिलं जाईल कारण हा विषय आहे सर्वांचा बाप विषय सर्वांचा बाप मेकॅनिक्स एफ एम सॉम डॉम टॉम या सर्वांचा बाप म्हणजे डॉम आपण डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट किंवा मशीन डिझाईन मशीन डिझाईन ठीक आहे करायची चला अरे, 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 अरे राहिलं ना रे डी म्हणतात त्याला सब्जेक्ट आहे दोनशे पंचवीस चौसष्ट ठीक आहे ना चला तर मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ब्रांचला हा कॉमन आहे ठीक आहे चला तर बघा रे भाऊ एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन ज्याला म्हणतात ईएमडी डी मध्ये मित्रांनो त्याच्यानंतर त्याचा कोड आहे दोनशे पंचवीस चौसष्ट दोनशे पंचवीस चौसष्ट आणि भाऊ चार तासांचा पेपर असणार आहे हा किती चार तासांचा पेपर असणार आहे तुमचा मग सर चार तासामध्ये का मला ड्रॉइंग बिंग काढायची का नाही 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 जास्त ड्रॉइंग वगैरे नाहीये सर जास्त ड्रॉइंग म्हणजे थोड्याशा आहे हो बेटा थोड्याशा ड्रॉइंग वगैरे याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे ठीक आहे ना ची ड्रॉइंग आहे नकल जॉईंट आहे कॉटन जॉईंट वगैरे आहे टर्न वगैरे यांच्या ड्रॉइंग बऱ्याच वेळा विचारला गेलेल्या आहेत ठीक आहे ना बघा सेव्हन्टी मार्क्स तुमचा पेपर असेल एंड सेमिस्टर एक्झाम तुम्ही त्याला म्हणतात हे जास्त काही सांगायची गरज नाही का कारण तुम्ही सर्वात सुपर सिनियर आहे तुमच्या कॉलेजचे मोठे लोक तुम्ही आता ठीक आहे ना तुमच्या कॉलेज सर्वात मोठे मोठे तर तुम्ही ठीक आहे ना चला असो तर सत्तर मार्काचा थेरी पेपर असेल ची पासिंग असेल तीस मार्क तुमचा असेल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ज्याच्यामध्ये वीस वीस मार्कांचा युनिट टेस्ट वन युनिट टेस्ट टू या दोघांचा ॲव्हरेज जातो वीस पैकी आणि दहा मार्क तुमचा असतो मायक्रो प्रोजेक्ट काय असतो मायक्रो प्रोजेक्ट ठीक आहे ना चला असो त्यानंतर तुमचं टोटल झाला शंभर पैकी चाळीस मार्क तुम्हाला लागतात बरोबर आहे चला पुढे तुमचं प्रॅक्टिकल आता प्रॅक्टिकल मध्ये पंचवीस मार्क तुमचं असणार आहे इंटरनल प्रॅक्टिकल पंचवीस मार्क तुमचं असणार आहे इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे काय सिंपलची गोष्ट तुम्हाला मॅन्युअल वगैरे दिल्या आता बरोबर आहे आता मॅन्युअल मध्ये जे पण काही समजा कॅल्क्युलेशन वगैरे असतील जे आपण काही रीडिंग रिडिंग घ्यावं लागतील तुम्हाला परफॉर्म वगैरे करावं लागतील तुम्हाला सर्व काही प्रॉपर करायचेच त्याच्याबद्दल नो डाऊट ठीक आहे ना हे पंचवीस मार्क तुमचे सबमिशनचे पण ज्या वेळेस तुमचे सर्व जे सर्व एक्झाम वगैरे होतात सर्व जे सर्व तुमच्या युनिट टेस्ट वन युनिट टेस्ट सर्व झालं आणि शेवटच्या वेळेस तुमचं इंटर्नल प्रॅक्टिकल घेतलं आता म्हणजे तुमच्याच कॉलेजचे शिक्षक लोक तुमचं प्रॅक्टिकल तुमच्या बॅच वगैरे बनवला बन आता लिहा रे तुम्ही प्रॅक्टिकल तुम्ही लिहा रे हे तुम्ही लिहा रे तुम्ही लिहा रे आणि चला ओरल ला पाच पाच जण म्हणजे बघा प्रॅक्टिकल आता हे फक्त नाव लावून गेलेलं आहे मेन म्हणजे तुमची ओरल जाते तर हे तुमचे कॉलेजचे शिक्षक घेणारे त्यामुळे टेन्शन घ्यायचं असं काही काम नाहीये सर आमच्या कॉलेजचे शिक्षक खतरनाक आहे तुम्हाला काय सांगू आता मला माहिती म्हणा मला सर्व माहिती आहे की बघा एक्सटर्नल तरी एक टाइम परवडतो पण हे कॉलेजचे शिक्षक परवडत नाही भाऊ असं चला असो पंचवीसचं इंटरनल प्रॅक्टिकल आणि पंचवीसचं तुमचं सबमिशन अशा पद्धतीने हे पन्नास आणि हा आपला शंभरचा पेपर सत्तर तीसचा तर अशा पद्धतीने एकशे पन्नास मार्कचा टर्मवर्क असणार आहे ठीक आहे चला तर आता आपण जास्त डिस्कस करून हा टोटल सिलेबस तुमचा काय असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर आपले एकूण जवळपास जे बघितलं तर सहा चॅप्टर आहे ठीक आहे ना या सहा चॅप्टरमध्ये मध्ये बघा काय काय शिकायचं तर पहिलं जे चॅप्टर आहे ते म्हणतात आपलं फंडामेंटल ऑफ डिझाईन सर हे डिझाईन काय हो सर डिझाईन म्हणजे एखाद्या गोष्टीला बनवू नका डिझाईन तयार करणे का नाही रे बापा डिझाईन करणं म्हणजे काय त्या गोष्टीची मार्केटमध्ये खरंच नीड आहे का गरज आहे का मग त्या गोष्टी खरंच मार्केटमध्ये अवेलेबल आहे का मग त्याच्यापेक्षा अजून आपण लोकांना काय चांगलं देऊ शकतो काय वेगळे देऊ शकतो मग त्याची डिझाईन करणं प्रत्येक पार्टाची वेगवेगळ्या पार्टाचा फोर्सेस किती पडताय त्याच्यावर किती फोर्स हा सहन करू शकतो या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करून एक प्रॉपर असं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणं याला म्हणतात बाळांड डिझाईन आणि हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचंय हे आपल्या सर्व या सब्जेक्टमध्ये शिकायचं डिझाईन 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 आहे ना चला तर फंडामेंटल्स ऑफ डिझाईन मध्ये सर म्हणजे तुमची डिझाईनची प्रोसिजर कशी असते कशा प्रकारे एखादी गोष्ट डिझाईन केली जाते तर आठ स्टेपमध्ये डिझाईन केली जाते हे आपण आता पुढच्या इन्स्टॉल करून घ्या बघ विदिन टुटोरियल्स एकदम अशा भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातील शिकवलं जाईल सर्व काही ठीक आहे ना चला असो तर या फंडामेंटल ऑफ डिझाईन मध्ये चौदा मार्कचा आहे फोर्टीन मार्कचा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्पेस काय असतं फोर्स काय असतं प्रकार टाइप्स ऑफ लोड नंतर मग स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन काय असतो म्हणजे एखाद्या गोष्ट पार्ट सडनली चेंज होऊन गेला एखाद्या गोष्टीचा पार्ट बघा अशी अशी तास होती आणि डायरेक्ट सडनली अशी होऊन गेली तर मला सांगा बेटा या ठिकाणी काय झालं बेटा या ठिकाणी काय आपल्या पार्टची सायता चेंज झाली मग या ठिकाणी खूप जास्त स्ट्रेस तयार होतो नंतर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन मग याच्यावर काय काय पर्याय आहे आस्थॅटिक म्हणजे काय एरगॉनॉमिक्स म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे म्हणजे काय बघा एखाद्या वेळेस बघा मार्केट गेले असेल एखादा सुंदर असा शर्ट इतकं सुंदर शर्ट एकदम सुंदर मनमोहक असतो बरोबर ना तुम्हाला वाटतं किती सुंदर आहे रे हा शर्ट बरोबर आहे मग तो शर्ट तुम्ही घेतात बरोबर आहे चला तर जो शर्ट तुम्हाला डोळ्यांना आवडतो डोळ्याला बघायला आवडतो मस्त वाटतो त्याला म्हणतात एस्ताटी ऍप्रसिएशन ऑफ ब्युटी आपण आस्थाटी आणि एरकॉनॉमिक्स म्हणजे काय एखादा शर्ट आहे इतका काही छान नाहीये पण ज्यावेळेस मी या शर्टाला घालतोय ना तर मला एकदम कम्फर्टेबल वाटतं मला एकदम रिलॅक्स रिलॅक्स मस्त मऊ मऊ छान छान सुंदर सुंदर वाटतं तर याला म्हणतात आपण बाळांगनॉमिक्स कायकॉनॉमिक्स आस्थेटिक म्हणजे काय जे फक्त दिसायला चांगलं दिसेल आणि एरगॉनॉमिक्स म्हणजे काय जे आपल्याला कम्फर्टेबल असेल आपलं वापरायला एकदम इझी वगैरे राहील असं अलग लक्ष तुम्हाला ते आस्थेटिक काय एरगॉनॉमिक्स काय मग याच्यावर कोण फॅक्टर डिपेंड करतात हे सर्व आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचंय म्हणजे जवळपास सांगायला गेलो ना तर पहिला चॅप्टर जवळपास नाईन्टी फाय पर्सेंट थेरी आहे नाइन्टी फाय पर्सेंट थेरी एक काम करतो मी हंड्रेड पर्सेंट थेरी तरी पकडलं ना तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि आला ना त्याच्यावर फक्त दोन मार्काला एक छोट छोट न्यूमेरिकल येतं कसं येतं छोट छोट न्यूमरिकल दोन मार्काला आलं तर येतं एकदम रिअर कंडिशनला ठीक आहे ना चला तर बघा वेळानो हे फोर्टीन मार्कचं चॅप्टर आहे पण हे एक्स्ट्रा भरून जातं जवळपास वीस मार्कांपर्यंत तर बघा विद्यार्थ्यांना स्कोरिंग करायची असेल ना तर पहिलं चॅप्टर खूप खतरनाक आहे आणि एक आनंदाची गोष्ट सांगू तुम्हाला फ्री डेमो लेक्चर आहे काही त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर मी तुम्हाला देऊन टाकेन बस वाटलं असं करून बघा ज्यांना क्लास वगैरे हो, नाही लावायचा असेल त्यांना पहिलं चॅप्टर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊन देईन बस अजून काय पाहिजे तुम्हाला ठीक आहे चला असो तरी तुमचं पहिलं चॅप्टर आहे प्युअर थेरी असणार आहे त्यानंतर दुसरं चॅप्टर दुसरं म्हणजे काय डिझाईन ऑफ जॉईंट लिव्हर अँड ऑफसेटली म्हणजे बघा आता आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं वेगवेगळे जे जॉईंट्स असतात म्हणजे कोणतं क्वार्टर जॉईंट झाले नकल जॉईंट झाले टर्न बकल झालं ठीक आहे ना तर या सर्व ची आपल्याला डिझाईन काढायची भाऊ दहा दहा बारा बारा स्टेप मध्ये उत्तर येतं म्हणजे जर समजा तुम्हाला आलं एकच प्रश्न येतो सहा मार्काला प्रश्न येतो डिझाईन द क्वार्टर जॉईंट मग क्वार्टर जॉईंटचं एक न्युमरिकल सॉल्व्ह करण्याला आपल्याला दहा फॉर्म्युले वापरावं लागतं किती दहा फॉर्म्युले आणि मी तुम्हाला फॉर्म्युलेची नोट्स तुम्हाला इतकी प्रॉपर माझ्या याच्यात लिहून दिलेली मी डायरेक्टली फॉर्म्युलाची प्रॉपर नोट्स म्हणजे सर्व दहा स्टेप कशी असतात काय नसता काय काढायचंय सर्व काही दिलेलं आहे म्हणजे विचार करा एका न्यू मध्ये कल्ला दहा स्टेप म्हणजे किती खतरनाक असेल विचार करा सर्व सहा असा मार्गाचे मॅक्सिमम ठीक आहे ना ते वेगवेगळे आहे आपले क्वार्टर जॉईंट बघा रेल्वेचे दोन डबे असतात दोन बोगे दो असतात त्यांना जॉईन करता बघा तो माझी जॉईंट असतो त्याची डिझाईन काढा टर्न बकलची डिझाईन काढा सर्व आपल्याला शिकायचं त्यांना लिव्हर आता बघा आपण बघ फोर व्हीलर मी फोर व्हीलरची गोष्ट करतोय फोर व्हीलर मध्ये आपण गिअर टाकतो बघा गिअर तर त्यानंतर हँड लिव्हर त्याला आपण काँड लिव्हर ठीक आहे ना त्याच्यानंतर आपण बघा फोर व्हीलर मध्ये आपण ऍक्सिलेटर पॅडल असतं ते पण काय झालं आपल्या टू व्हीलर मध्ये आपण गिअर वगैरे टाकतो ब्रेक वगैरे टाकतो ते झाले आपले फुट लिवर ते झाले आपले लिवर मग फुट लिव्हर काय असतात हँड लिव्हर काय असतात यांच्या बी डिझाईन शिकायच्या भाऊ ठीक आहे ऑफसेटलिंग ऑफसेट लिंग वेगवेगळ्या जेवढं पण काही लिंक्स आहे म्हणजे मशीनच्या दोन पार्टला जॉईन करण्यासाठी ज्या पण काही लिंकेजेस लागतात ना आपल्या या सर्व लिंकची डिझाईन तुम्हाला नंबर मध्ये तुम शिकायची आणि हे असणार आहे तुमचं बारा मार्कांना तर हे ऑर सहित अठरा ते वीस मार्कांपर्यंत जातो विद्यार्थ्यांना ठीक आहे ना यातला सहा मार्काचा प्रॉब्लेम फिक्स आहे आता तुम्हाला सांगतो कॉटर जॉईन किंवा नकल जॉईन दोघांपैकी एक, एक शंभर टक्के येणार आहे आता सांगून देतोय म्हणजे तुमचे सहा मार्क मी आता फिक्स करून टाकतो डायरेक्टली ठीक आहे ना एक तर डिझाईन येईल एक तर न्यूमरिकल येईल आलक्ष तुम्हाला बघा आता अजून काय सांगा तुम्हाला सहा हजार तुमच्या आताच फिक्स करून टाकले आणि आपली जी आय एम पी मी सांगतो ना बाळांनो आतापर्यंत असं कधी झालं असं हे काही आलेलं नाही ठीक आहे ना आय एम पी बघा मी तुम्हाला आय एम पी सुद्धा देईल त्याच्यानंतर माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विनिट टुटोरियल्स अप्पलिकेशनवर जर हा कोर्स जर तुम्ही परचेस करताय त्याच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जेवढे पण काही आयएमपी एम पी क्वेश्चन आहे हे सुद्धा मी सॉल्व करून देईल आयएमपी क्वेश्चन देईल सर्व सर्व देऊन देईल तुम्हाला ठीक आहे ना चला पुढे बघा डिझाईन ऑफ शाफ्ट कीज अँड कपलिंग म्हणजे शाफ्ट कसा असतो शाफ्ट किती पॉवर ट्रान्समिट करतो याच्यामध्ये किती टॉर्क असतो हा किती ट्विस्ट होऊ शकतो याच्यामध्ये पॉवर ट्रान्समिट करण्याची अॅबिलिटी किती असते याची काही न्यूमरिकल शिकायची कीज की चे प्रकार मग सं काय असते नंतर मग स्क्वेअर की काय असते रेक्टँग्युलर की काय असते का जे हेडेड की काय असते फिदर की काय असते हे सर्व टाइप्स ऑफ की सर की म्हणजे काय हो की म्हणजे चाबी का हो सर हो बेटा चाबीज असते एक प्रकारची पण ही वेगळ्या टाईपची की असते बेटा ठीक आहे ना आता ही कुठे तुम्ही बघितलं असेल का तुम्हाला आता जास्त वाटलं असं काम काय ज्यावेळेस मी चॅप्टर शिकेलो तुम्हाला मी अनिमेशन दाखवतो माहिती वेगवेगळ्या इमेजेस दाखवतो लाईव्ह इमेज असतात अॅनिमेटेड इमेज असतात त्याच्यात तुम्हाला ते समजून जाईल ठीक आहे ना कीज म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला थोडंसं सांगून देतो वाटलं असतं बघा विद्यार्थ्यांना की ज्यावेळेस समजा हा शाफ्ट आहे आता या शार्फमध्ये किंवा समजा हे समजा आपलं आहे एखादं बॉस आहे या बॉस मध्ये मी समजा हा शार्फ टाकला बरोबर आहे चला असो आता मला सांगा हे जे पण आपलं समजा हेड आहे या हेडमध्ये मी जर समजा हा शाफ्ट टाकलेला आहे आता हा शाप गोल गोल फिरेल याला जर्नल सुद्धा म्हणतात काय म्हणतात जर्नल सुद्धा म्हणतात बॉस सुद्धा म्हणतात तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू तुम्ही ठीक आहे ना चला असो तर याच्यामध्ये मी काय टाकलेलं बाळा एक शाप टाकलेला आहे का हा शाप काय होऊन जाईल सर जाईल स्लीप होऊ शकतो मग हा स्लीप व्हायला नको यासाठी काय केलं आता माहिती का बघा हे बाहेरचं जे जर्नल आहे ना याला अशा प्रकारे डिझाईन केला आता तुम्हाला अशा प्रकारे हा जर्नल बनवा लागतो नंतर हा जो याच्यामध्ये जो आपण शाफ्ट टाकतोय ना हा शाफ्ट प्रकारे डिझाईन केला हा जो शाफ्ट असा नसतो हा शाफ्ट याला जर आपण समजा या साईडने बघितलं तर हा असा असतो इथं कट केलेला असतो म्हणजे असा ठीक आहे ना मग हा घेतात याच्यामध्ये इन्सर्ट करतात आणि ही छोटीशी छोटीशी की असते ही त्याच्यामध्ये इन्सर्ट करतात ही असं दिसतं म्हणजे आता ही जी की ना ही की काय केली माहिती का या शापण्याचा ब्लॉक करून टाकेल असं इकडे तिकडे स्लिप होऊ देणार नाही ना ना। तर हे सर्व तुम्हाला सांगेल मी काय असतं काय नसतं ज्यावेळेस शिकवेल ना त्याच पूर्णच्या पूर्ण आता हे तर मी जस्ट तुम्हाला टेम्पररी सांगितलं ठीक आहे तर कपलिंग कपलिंग मध्ये सुद्धा आपण सर्व काही कपलिंग ओल्डम कपलिंग काय असते नंतर मग आपलं युनिव्हर्सल कपलिंग काय असते हे सर्व कपलिंगचे प्रकार आपण या ठिकाणी शिकणार आहे नंतर फ्लेंच कपलिंग आहे मफ कपलिंग आहे तिचे न्यूमरिकल सुद्धा येतात बरं येतात सहा सहा मार्कला डायरेक्ट चला पुढे 14 हे तुमचं फोर्टीन मार्क्सला चॅप्टर आहे पण एक्स्ट्रा धरून गेलं ना हे वीस मार्कांपर्यंत जातं हे वीस मार्कांपर्यंत हे चॅप्टर तुमचं जातं ठीक आहे चला तर पुढे लक्ष द्या पुढचं चॅप्टर आहे तुमचं डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू अँड फास्टनर आता पावर्स म्हणजे स्क्रूजॅक बघितलं तुम्ही स्क्रूजॅग बघितलं असेल तुम्ही सर्वांनी बघा ज्यावेळेस आपली फोर व्हीलर वगैरे पंचर होते आणि टायर काढावं हो लागतं आपल्याला पंचर रिपेअर करण्यासाठी तो एक जण असा असं गाडी अशी वरती उचलून काढतो का नाही नाही सर आम्ही त्याच्या खाली लावतो स्क्रूजॅक मग त्या स्कूजॅगला गोल 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 फिरवतो मग गाडी हळूहळू शिवरती लिफ्ट होते बरोबर ना मग आम्ही लगेच ते टायर काढतो पंचर बसून आणतो परत लावतो परत स्क्रूजॅक गोल गोल उलटा उलटा गोलून परत त्याला खाली करतो मग या स्क्रूजॅगला असतात बेटा थ्रेड काय असतात थ्रेड मग त्या थ्रेडचा स्टडी तुम्हाला या, तुम्हा या ठिकाणी करायचा आहे पॉवर स्क्रू मध्ये ठीक आहे ना मग स्क्रूजॅटची पूर्ण पूर्ण डिझाईन काय स्क्रूजॅटला कसा का काढता तुम्ही एम एम मध्ये काढलं असेल बघा मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग मध्ये ठीक आहे ना तो संपूर्ण डिझाईन तुम्हाला या ठिकाणी करायची डायरेक्टली ठीक आहे ना नंतर फास्टनर म्हणजे बघा काही काही ठिकाणी आपण बोल्टेड जॉईन मारतो बोल्ट नटबोल्डची जॉईंट वगैरे असतात त्याची पण काही न्युमरिकल एकदम छान छान विद्यार्थ्यांना ठीक आहे ना ते सर्व आपल्याला शिकायचं या चॅप्टरमध्ये बारा मार्कचा चॅप्टर आहे बारा मार्कचा चॅप्टर असणार आहे ठीक आहे ना हे अठरा पर्यंत जातं हे अठरा मार्कांपर्यंत जातो ऑल सही पुढे डिझाईन ऑफ स्प्रिंग आता स्प्रिंग तुम्ही सर्वांनी बघितली असेल स्प्रिंग माहिती स्प्रिंग तुम्हाला चला तर स्प्रिंगची संपूर्ण डिझाईन म्हणजे त्याची प्री लेंथ काय असते सॉलिड लेंथ काय असते मग त्याचे फॉर्म्युलेस कोणकोणते असतात कोणकोणत्या लॉ वरती वर्क करते हे सर्व सुद्धा आपल्याला बघायचं आहे स्प्रिंगचे वेगवेगळे प्रकार किती आहे त्याचे न्यूमरिकल्स सर्व जे बघायचे एकदम सोपं एकदम सुंदर चॅप्टर आहे डायरेक्टली एकदम सुंदर चॅप्टर आहे मी जर समजा प्रयत्न असा करेल की पहिला चॅप्टर झाल्यानंतर हे चॅप्टर मी स्टार्ट करणार आहे कारण कसं आहे मुलांचा कॉन्फिडन्स वाढून जातो कारण जर दुसरं चॅप्टर जर स्टार्ट केलं मग मुलं होता कॉसर हे खूप कठीण आहे आणि कठीण काहीच नसतं कठीण काहीच नसतं जे आपल्याला येत नाही किंवा आपण ज्या गोष्टीची आपण टाळाटाळ करतो ना ती गोष्ट आपल्याला कठीण म्हणते या जगात कठीण काहीच नाहीये आणि अशक्य सुद्धा काहीच नाहीये सर्व काही आहे रे सर्व काही बघा बेटा हम है तो मुमकिन आहे बघा बेटा अजून आपण आहे ना अजून आपण जिवंत आहे का नाही टेन्शन काय घ्यायचं बघा अजून आपण जिवंत आहे तोपर्यंत शर्यत संपलेली नाही रे भो ज्यावेळेस मी नसेल ना त्यावेळेस शरीर संपून जाईल पण बघा आपण जिवंत आहे देवाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे एकदम चांगली बॉडी दिले चांगलं शरीर वगैरे दिलेलं आहे त्याचा फायदा घ्या असे पण भरपूर लोक भेटा की ज्यांना काहीच नाही दिलेलं आहे रे तरी ते लोक जगताय संघर्ष करताय आपल्याला सर्व काही दिलेलं आहे बस एवढाच भरपूर झाला आपल्यासाठी अरे ई एम डी तर काय तोंडाचा खेळला असा मारून दे मी इझी सत्तर पैकी सत्तर घालून त्याच्या डायरेक्टली ठीक आहे ना चला तर डिझाईन ऑफ स्प्रिंग मध्ये आपण स्प्रिंगची डिझाईन शिकू त्यानंतर चॅप्टर नंबर सिक्स मध्ये सिलेक्शन ऑफ अँटी फ्रिक्शन बिअरिंग अँड गिअर्स अरे हे दहा मार्कांच्या हे चौदा मार्कांपर्यंत जातं आता बघा बिअरिंग तुम्हाला सर्वांना माहिती असेल पंख्याची जी, जी बिअरिंग असते ना किंवा कोणतेही जेवढं पण काही बिअरिंग असतात तर वर येणार रिपीटे, रिपीटेड रिपिटेड लोड 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 सो, लोड पडत असतो रिपीटेड फ्लक्च्युएटेड लोड मग त्यासाठी आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं नंतर मग सांगतो मला अजून एक एक आय एम पी क्वेश्चन सांगतो अजून सिलेक्शन कॅटलॉग फॉर बिअरिंग शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के मी नव्व नव्वद नव्व्या नव्हती म्हणाय शंभर टक्के म्हणतोय सिलेक्शन कॅटलॉग फॉर बिअरिंग म्हणजे बियरिंग कशी सिलेक्ट करतात बॉल बिअरिंग काय असते रोलर बिअरिंग काय असते निडल बॉल बिअरिंग काय असते या सर्व टाईपच्या हायड्रोस्टॅटिक बिअरिंग काय असते हायड्रो डायनामिक बिअरिंग काय असते या सर्व प्रकारच्या बिअरिंग त्या कशा सिलेक्ट केल्या जातात कोणत्या कंडिशनला कोणती बिअरिंग सिलेक्ट केली जावी हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायचंय नंतर गियर गिअरची टर्मिनॉलॉजी तुम्हाला शिकायची गिअर म्हणजे काय गिअरचे बकिंग हम इक्वेशन्स वगैरे आहे नंतर त्याचे काही डेरिव्हेशन्स आहे काही फॉर्म्युलेज आहे काही आहे हे, हे, हे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायचंय फक्त आणि फक्त आठ मार्कांना चॅप्टर आहे हे, हे तुमचं एक्स्ट्रा पण चौदा मार्कांपर्यंत जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन सर्व सर्व डिझाईन सर्व सर्व डिझाईन याच्यात बेसिक ऑफ डिझाईन शिकायचं याच्यात जॉईंट्स लिव्हर्स आणि ऑफसेट लिंकच्या डिझाईन आहे याच्यात शाफ्ट कीज आणि कपलिंगच्या डिझाईन शिकायच्या आहे यामध्ये पॉवर स्क्रू आणि फास्टनरच्या डिझाईन शिकायच्या आहे याच्या स्प्रिंगची डिझाईन आणि याच्यात बिअरिंग आणि गिअरची डिझाईन बापा बापा डिझायनर डिझाईन डिझाईनर डिझाईन वारे वा आता पेपर पॅटर्न थोडस बघून घ्या बघा तुमचा जो पेपरामध्ये जो तुमचा एम एस बी जो बोर्डाचा पेपर वगैरे येतो ना तो बोर्डाचा पेपर कसा असणार आहे बघा लक्ष द्या सर्वात आधी काय सर्वात आधी तुमचा क्वेश्चन नंबर वन जिच्यामध्ये तुम्हाला सात प्रश्न दिलेले असेल कोणतेही पाच सॉल्व्ह करायचे असेल ठीक आहे ना अटेम एनी फाइव सात पैकी पाच सॉल्व्ह करायचे दोन मार्गाला एक म्हणजे दहा मार्ग टोटल झाले तुमचे दहा मार्गाला तुमचा पहिला प्रश्न असेल दुसरा प्रश्न बघा चार पैकी तीन सॉल्व करायचे अटेम एनी थ्री आउट ऑफ फोर म्हणजे पैकी तीन सॉल्व करायचे चार मार्काला एक म्हणजे बारा मार्काचा प्रश्न असणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर थ्री पाच पैकी तुम्हाला तीन सॉल्व करायचे विद्यार्थ्यांना पाच पैकी तुम्हाला तीन सॉल्व करायचे चार मार्काला एक चार मार्काला एक म्हणजे टोटल बारा मार्कांचा टोटल क्वेश्चन असणार आहे त्यानंतर बघा सॉल्व एनी टू ऑफ पैकी दोन पैकी दोन तीन पैकी दोन तीन पैकी दोन तीन पैकी दोन म्हणजे शेवटचे तीन क्वेश्चन सहा सहा मार्गाला प्रत्येकी एका क्वेश्चनला सहा सहा मार्क आहे भाऊ म्हणजे बारा 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 बाप्पा बाप्पा खूप खतरनाक आहे ठीक आहे ना इथे लक्षात तुम्हाला आय होप सो असा संपूर्ण तुमचा पेपर पॅटर्न वगैरे असणार आहे ठीक आहे ना हे तुमचा असा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुमचा असा असणार आहे होप सो तुम्हाला सर्वांना सर्व काही समजलं असेल आणि राहिला विषय स्टडी स्ट्रॅटेजी याचा अभ्यास आम्ही कसा करावा सर्वात पहिले तुम्हाला सांगतो पहिला चॅप्टर सर्वात सोपा आहे ठीक आहे ना नंतर स्प्रिंगचा चॅप्टर सर्वात सोपा आहे ठीक आहे ना नंतर फास्टनरचा जो चॅप्टर आहे आपला हा अर्कुड गेला तो आपला हा पण आपला खूप सोपा आहे म्हणजे बघा पहिले तुम्हाला सांगतो जर अभ्यास करायचा असेल तर पहिले पासिंग सेट म्हणजे ज्यांना बघा ज्यांचे खूप सारे बॅकलॉग वगैरे घेऊन आलेले असेल तर पहिले हा चार्ट तुम्ही परफेक्ट करून टाका डायरेक्टली तुमची वीस मार्क कन्फर्म जाईल त्यानंतर तुम्ही एक काम करा डायरेक्ट डिझाईन ऑफ स्प्रिंग घ्या दोन नंबर तुम्ही हा एका करा ठीक आहे ना याला खतरना करून टाका ए तुम्हाला जवळपास बारा चौदा मार्क तुम्हाला मिळून जाईल ठीक तुम्ह आहे ना चला सो नंतर डिझाईन ऑफ पावर पॉईंट पास करा मला असं वाटतं एवढं जरी तुम्ही केलं ना तुमची पासिंग सेफ झाली म्हणून समजून घ्या ठीक आहे नाटिकन बिअरिंगचे सोपे सोपे पार्ट आहे याचे काही सोपे सोपे पार्ट आहे शार्पचे काही सोपे सोपे मीमोरिकल वगैरे आहे हा चॅप्टर थोडासा खतरनाक आणि थोडासा मोठा आहे डायरेक्टली हा आणि हे दोन चाप्टर थोडेसे मोठे आणि थोडे खतरनाक आहे बस बाकी थोडे बऱ्यापैकी चांगले बऱ्यापैकी चांगले ठीक आहे ना पण बघा जर तुम्ही आपल्याकडे म्हणजे विनिट मध्ये जर ऑनलाईन शिकत असाल तर मी प्रॉपर तुमचं सर्व काही क्लिअर करून देईल याची गॅरंटी माझी ठीक आहे ना याची गॅरंटी मी घेतो डायरेक्टली ठीक आहे ना मला तर असं वाटतं फेल तर कोणीच नाही मिळणार जो माझी लेक्चर व्यवस्थित बघतोय ठीक आहे ना जो वही माझी प्रॉपर लिहितोय म्हणजे मी जे शिकवतोय ते प्रॉपर लिहितोय माझ्या थे, थेरॉटिकल नोट्स त्याने प्रिंट आउट करून व्यवस्थित वाचतोय तर मला नाही वाटत की तो फेल होऊ शकेल आणि जेणे प्रॉपर सर्वात पहिल्यापासून लक्ष दिलं ना आउट ऑफ मिळवण्याची गॅरंटी आपली डायरेक्टली आउट ऑफ ठीक आहे ना असो तर स्टडी स्ट्रॅटेजी म्हणजे हेच आहे की काही सोपे सोपे पण चॅप्टर आहे ते पहिले करून घ्या ते पहिले परफेक्ट करून अगदी ज्यांचे बॅकलॉग असेल त्यांनी आणि ऑल क्लिअर असेल त्यांनी तर वीस सत्तरचा टार्गेट ठेवा विद्यार्थ्यांना ठीके ना तर बघा प्रॉपर सर्व काही करा डिझाईन वगैरे पेपर कसा लिहायचा ते सुद्धा में माजा, में ते, मी सर्व काही माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सांगणार आहेतच त्याच्याबद्दल तुम्ही नो डाऊट आणि जर तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल बाळांनो बघा मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे मी सर्वजण लहान माझे लहान भाऊ बहिण आहेत तुम्हाला जे पण काही लागलं ना कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला ठीक आहे ना कसं आहे तुमचा थोडस प्रेम थोडासा विश्वास याचीच गरज आहे मला बस बाकी काहीच नाही ठीक आहे ना तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो पण धन्यवाद